काय महागाय भाजीपाला, बापा बापा आसमान धाव टेकले ना सारे भाजीपाल्याचे. मग तू म्हणता पैसे कसे जाते, 70 रुपये गेले म्हटलं भाजीपाल्यात. हो आणि तू म्हणत मग आज तू सोबत आली म्हणून तुला माहित पडला भाव. काय ना कांदे एवढे कांदे, अर्धा किलो कांदे माग दिले ना. आता कर स्वयंपाक लवकर ना, जेवण दे. आल्या का बाई बाजारातून? हो आता झाली. झालं का जेवण? हो झालं ना. हो काय करा मग आराम. काय माहित मी आज भोकाचा माणूस कुठं गेले एवढ्या गडबडीनं. तर कोणतं एवढं इमर्जन्सी काम आलं तर अरे मॅडम तुमचा रुमाल पडला ना खाली. कधी बोला माहिती लक्षात नाही. थँक्यू. मला दुरून दिसला तुमचा रुमाल पडला. चल बस. ठिकाण वेगळा उठला. मॅड झाली का? उचल दे. उचला. घे बस चल. उचला. अहो का मॅड झाली का? तिचा रुमाल कसा उचलून दिले? उचला कसे? याच्यासाठी होय का? अहो पडला होता तर लक्ष नसतं राहिलं म्हणून उचलून दिला मी. एवढी गरज होती का? घे चल. आता चल. आता त्या बाईचा पडला होता तर मी दिला उचलून गेली असती नाही तर तशी. तुम्हाला गरज होती रुमाल उचलायची. बस चल. बस चला. वजन वाढलं बा तुझ्या एवढं. चला मार. घरचं काम सांगितलं ते एफ नाही होतं तुमच्याशी. आय गो पाडता काय म्हणजे तर तसेच झटके द्यायला पाहिजे. झटके द्यायला पाहिजे. घे. दोन तीन भांडे घास तुम टाका ठेवले आहे. तू घास. मी काम घासू. रुमाल कसा उचलून दिला दे. घासून घासून ठेवून दे. स्वयंपाक करतो तो पण मी. आजकाल तर भलाईचा जमानाच नाही राहिला. कोणाची मदत कराव त्याच्यातही बायकोला तर काही पतही नाही. फालतू उचलून दिला त्या पुरीचा रुमाल. भांडे घासा म्हणते. घरच ते काम करत नाही म्हणते. पुढचा रुमाल कसा उचलून दिला. चला घासा आता भांडे. मी एक काम सांगतो तू करत नाही आणि तिचा रुमाल उचलून दिला. परत राहा लागते मध्ये घरातली. म्हणजे काम करत राहिले. मुलीशी काळजी नाही घेत का? काही नाही. लोकांचे सांगा काम करायला येईल. काय काय देऊ काय नाही. घरी गिलास उचला ना म्हणलं. नाही उचलणं म्हणते. तुले काय साठी आणलं म्हणते. येऊ दे. करा चांगलं चांगलं चारा त्याची मोठा त्याच्या नद्या. काय बनव. अरे रामा जास गेला. काय माय नशीब.
राहिली पोशी जाची ओय काय झालं गॅस गेला कुठे गेला कुठे जात असते गॅस गेला घरचा जा गॅस सिलेंडर भरना ना आताच आणला होता चार पाच दिवस झाले एक महिना झाला त्या गोष्टीले एक महिना एवढ्या लवकर कसा काय केला गॅस स्वयंपाक केला का नाही केला एक पूल टाकायला गेला त्याच्यात गॅस चालला गेला गॅस काय उपाशी राहते का मग काय करू मी काकूच्या घरी जा त्याला म्हणा थोडीशी भाजी करायची म्हणा दोन चार पोळ्या मी नाही कोणाचा इथं जाणं थोडीशी लागली पुढे लावतो इले मग काय उपाशी राहते का आता सिलेंडर तरी भेटते का चल थोडस विचारून पाहते दिलाय पाहिजे लग्न आहे ना समर्थ लाल मध्ये दोन चार पोळ्या टाकू द्याजी माईचा गॅस गेला थोडीशी भाजी करतो नाही ओ बाई माईचा गॅस जातेस आता संध्याकाळ पर्यंत राहते का नाही राहत काय माहित मग मी काय चार करीन स्वयंपाक दोन तीनच पोळ्या टाकतो ना नाही नाही बाई माई तर आता गॅस नाही आहे ना मग मी काय करीन बर जाऊ द्या हो तुले करू द्या लागत होते दोन चार पोळ्या अहो तिचा दर महिन्याचा सा गॅस गेला का चालली माझ्या घरी गॅस गेला का चालली माझ्या घरी अन दोन चार दिवसाचा स्वयंपाक करून घेऊन जाते माया गॅस गेल्यावर मी कुठे जाईन मग स्वयंपाक आले तिचं नेहमीच आहे महाग आहे ना मग नाही करू दे स्वयंपाक जा गॅस आणा अहो प्रेमानं म्हणा लागते मग प्रेमानच म्हणलं होत मग म्हणे माईचा असतं गॅस जाते म्हणे आता म्हणे माया बीन सारखाच जाते का आपल्या इच्छा गॅस मग मग आता स्वयंपाक जा गॅस भरून आणा अहो गॅस भरून आणा गॅस भरून आणा 1200 रुपये द्यावे लागते गॅस सिलेंडरचे बसत जाणार घरी चांगले 200-300 रुपये असतात मी आणला असता भरून 200-300 रुपये घरी कसे बसताव मग असं कर आजचे दिवस चुलीवर कर साहेब जा चुलीवर करण्यासाठी काळे आणून ठेवले काय तुम्ही काळे नाही का घरी काहीच नाही घरी मग काय उपाशी राहत का उपाशी राहत का म्हणजे ठीक आहे आजच्या दिवस चुलीवर कर चल आपण थोडं दोन चार काळे आणू तिकडून जा तुम्ही चल चल माझ्यासोबत चाल थोडशा तू अशी जास्त होईल तसं आता 15-16 दिवस गॅस काही घेणं होत नाही आपल्या इकडून बसत जा तुम्ही चांगले घरी किस्ती फिस्तीवर असत सिलेंडर तर घेतलं असत 20-30 रुपये रोजानं जा आता ते ठेवून दे आणि ही अंदोरी घेऊन ये जा माय बीन गॅस आता जा होता तर भूक लागून गेली पहिले पहिले डोकस खाल्लं ना बाहेर तोंडीन खाती ताय दोरी पैसे नाही कामाले नाही जात मी रे खरी बसते कुठे गेले कावा केवढ्या वेळच चालू राहिलो हो ना एवढ्या वेळच चालू राहिलो एक काडी नाही सापडली त्याच्यात मला चालून राहिले पहिले गावात होतो ना म्हणजे पहिले लहान होतो ना गावाजवळ कवटाभर इंधन सापडे हो का हे उडाले इंधन आणू कुतू कुतू अन्नही नव्हे गेला तो काळ गेला तो काळ आता एक काडी नाही सापडू राहिली भूकही लागली जोऱ्यानं बसत जाणार घरी नका जात जाऊ कामाले आता जर पैसे असते ना तर गॅस आणला असता चांगलं जेवण खाऊन झोपलो असतं थंड्या वेळेत उन्हाताना खिंडून राहिले तर मले मग मी काय मला काय हे आहे का एकदम तुम्हाला खुशी आहे मला हिंडवाची हिंडवाची कामच नाही लागत कुठून आणू पैसे कुठं फिरायलेत नाही चाल बा असं हिच्याकडून काम करून घ्या तशी तू घरी बसलीच असती ना घरी बसली असती ना आता इकडे आणलं तुले तुले समजलं पाहिजे ना चांगला कुल्लर लावून झोपली असती अन्न पाणी खाऊन ऐकतस तर खात घरी मग काम नाही येत नाही दिसून राहिल तुले काय माहित मग बापान तुमच्याकडे पाहून काय दिलं तर मला कसं दिलं तर सारं नशीब फुटून टाकलं माय चांगलाच आहे मी काय ना चांगले काम नाही भेटत नाही तर त्या बापाला सांग काम पाहिलं माझ्यासाठी एखादं काम पाहिलं लग्नाच्या पडत मोठे कामाला जाय हे करतो ते करतो इंधन नाही पाहू राहिली इकडे वगार तोंडी वगारे सारखी इकडे तिकडे फिरू राहिली मांग मांग चाल ना मग तुम्ही काळी जमा कर एखादी करा एवढा वेळ घरी जा लागते अजून स्वयंपाक करा लागण स्वयंपाक करा लागण तुम्हाला करा लागते का मलाच करा लागते
काढत पाहून द्या मले तर हिंडा लागू राहिला ना कमाल गेले असते तर पैसे असते तर सिलेंडर भरून आणलं असतं जातजन कामाले मग तू जातजन कामाले फण पयटा येचल जात जा कैस नाही केलं मी फण पयटाचं काम आता करू मग आता कर ना आता काम करू चालले मोठे तर बाय सांग जात जा तुम्हाला घरी बसली राहते आला का बाई गेला का बाई मग कामाल नाही जात सुजत तुले कामाल नाही जात सुजत तर हल्ल्यासारखी बसून राहते घरी भगारी सारखी आणि तुम्ही माझ्यापेक्षा आहे जास्त तरी काम पाहत राहतो काही ना काही जाता काम पाहून येत आहे तोंड पाहून येतात कामाचं लागलं का नाही तर घरी वापस येतात बसले आता सिलेंडर एवढं मागायत आले मी काय करू शकतो तेराशे रुपये तिथं किती मोठ्या काड्या आहे ते का होय किती मोठ्या आहे अहो त्यात दुसऱ्यानं तोडून ठेवलेल्या होय तोडू दे ना आपल्या एक स्वयंपाक होऊन जाते चालना काय चालना कोण मारलं म्हणजे मग नाही मार चालना काही नाही होत अहो त्या दुसऱ्याच्या वय मार ना मले नाही मारत चालना काड्या घेऊन इकडे जाऊ ना चालना पहिलं चालना त्या दुसऱ्याच्या होय ना चालणं खाऊ राहिलो चाल ना एक कवटा घेऊन येऊ ना तू मार खाल्ला होतो मला नाही खाल्ला होत चला घेणा चाल ना चला तिकडून काढू चला चाल ना पट पट जोरे नाही का टाका दोरी मी काळ्या देतो काढून टाक ना टाका दोरी आयत्या वायत्या काळ्या घेतली नाही ना काही नाही ना तू मार खाल्ला होतो मला काही मार नाही टाक ना दोरी टाक ना का दोरी नसतो तुमच्या ना घ्या पट पट ओ कुत्रे पिसायली काय थोडीशी आरामानं कर भूकच तशी लागली आता मला टाक ना दोरी मार खाल्ला होतो मले टाका पटकन अशी भूक लागली मले आता अशी स्वयंपाक करतो घर जाऊन घ्या थोडा काढी पहिलं एवढी लंबी काढी घ्या आणता आकूड तर करा तोडून काढ्या तोडून नाही घे तशी जात लवकर लवकर घे नाही तर माझ्या पिशार घे ना घ्या कर जमा तृप्ती काय वा माणूस उरला इकडं मी नाही बाबा मी नाही अय कोण आहे का तो हा काय कोण आला तू काही नाही काका हे दोन चार काळ्या निवडून आलो होतो स्वयंपाकासाठी काळ्या नव्हतो म्हणजे आपल्या बापदादीची इस्टेट हो काही घे ना मी तरीची म्हणूनच राहिली का इच्छा काळ्या नका घेऊ नका घेऊ काळ्या तोडल्या लोकायच्या असं तुम्ही स्वयं चाल ना दोन तीन काळ्या घेऊन असे करू राहिले हे घरी न्यायसाठी आहे काळ्या ह्या हात नको लोक काढायले नाही नाही काका हे फक्त दोन चार काळ्या स्वयंपाकासाठी निवडून आलो होतो हो काकाजी म्हणे दोन तीन नेऊ म्हणे काय नाही होत म्हणे तिकडे जंगलात जा ना जंगलात जायला मरून आला का तिकडे इच्छा काळ्या निवडून आला तू अजिबात नाही जमात आलो बऱ्याच्या बाहेर तिकडे जंगलात जा ना जंगलात मरून आला काय तू काय होय बऱ्याच्या बाहेर बापदादीची इस्टेट वगैरे काय का चालला इथं आहे तर इंधन घेऊन चला नाही नाही काका जंगलात जातो आता हा चला काय होय वाऱ्याच्या बाहेर दोन तोंडे म्या म्हणलं तुला काळे नको घेऊन तू त्याला सांगू राहिली का येईन म्हणलं मग काय झालं काय काय झालं दोन तोंडाचे वगार तोंडे घे ना तुम्हालाच बोलले म्हणतोय बोलले भरलं नाही मन भरलं तू तुला पहिलेच म्हणलं शिवा देन कोणी घरी घेऊन चालले ते दोन तोंडे तिकडं एवढा दूर काळ आणलं तर आणलं त्याच्यात एक काळी नाही भेटली ना झापडती ना पहिले सांगायचं चला आता जंगलात चाला आता जंगलात नि हिंडू राहिले कुत्र्यासारखे मध्ये इथं जाय तिथं जाय हे पाय ना घ्या कोण काय घे ना काय घ्या म्हटले आले घेऊ का तुझ्या चांगली काय रे मी का तुला का बाहुबली दिसू राहिलो का मग बाहुबली म्हणजे बाहुबली बाहुबली एवढं मोठं शंकरजी उचलतो तुमच्या जण खोळ उचलणार आहोत अहो खोळ पाय मी पाय माय वजन पाय खोळाचं वजन पाय उचलून पाय उचलून पाय स्वयंपाक होते आपला आपल्या घरी काढत तू उचल उचल तू उचल त्याने बापा की पाल बोला खोळ बापाने काढी बोलाव उचल खोळ माईकून नाही होत उचल ना पोटात अन्न नाही काही नाही तुम्हाला तिने फिरणंच तुझू राहिलं आणि एवढ्याच्या तू मला खोळ उचला उचला ना या उचला घ्या घ्या अहो नाही होत माईक उचलला दे चाल ना तो निरे कुत्र्यासारखे हिंडून राहिले इकडं तिकडं का शंकर मग
तुमच्या पोलीस हो फिर काही लग्न का काढता पोलीस बर 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 गणेश काय म्हणते पोरग तुमचं काय करून आलं ब शिकून तर आला तुमचा पोरगा अरे बाबू आम्ही तर पाणी पिणं जरा तिकडे झोपडीवरती आपल्या झोपडीत झोपडी आपली कोणाची होत भुलला काय मग निर आंबे खाशी लक्ष जरा गोळा तर खाय खायलो तू झाडा लक्ष देऊ जरा वांजरे फांजरे पाहिजे आपला रस्त्यावरचा वारा बाबू हे गाडीवाले लय बेकार राहतात येतात गाडीवाले मला भेटते कायच भेटते गोटे मारतात ते मी गोटे मारतो मग दिले ध्यान ठेव जो लवकर जा बघचा पाणी पितो तंबाखू खातो हा चला शंकर चला झोपलीवर पाणी पिऊ चला उठा गणेश उठ होत नाही काय धरा लागते हात शंकर गेला हा कामात तू काय चल अरे बात येतो ना बाबू हे बनत मा किती मस्त पाणी आहे काय काय पाणी बालने आलो आपण इंधन करायला आलो इकडे झाडा झुडपात पाय कचपट कचपट पाय ना मग घे ना निळे चालूनच चालून राहिले एवढ्या वेळचे जांभळी झाड पाय जांभळी आले जंगलात कोण येतच ना जांभळी खाले मस्त जांभळी आले ना आपण काय करू पुढच्या वेळेला नाही का म्हणजे जांभळ्या पिकल्यावर इथं खाल येऊ मा डुक्कर आले का हो लहान बदमाश आहे तू एकटेल टाकून पळून आली सांगायला तर पाहिजे डुक्कर दिसला म्हणून मी काय करू मला दिसला तसा म्हणलं अरे आता मला खाते मी भोप पळत आली थकले का हो तुम्ही मजा आली असं धावाले पण तू किती आहे मग मी माझी उन्हाय पाहू काय नवऱ्याला टाकून एकटी झाली मग तिकडे वावरा मावरात पाहू इंधन चालतंय अबे हो दिदी इथं बसला राहशील का आप्पा नाही आप्पा तिकडे गेले येतो मी 10 मिनिटात पाणी पिऊन देऊन कुठे चालले तुम्ही चिचाईले चिचाईले हा चल मी येतो अजून पाहा लागते आता दिलो तर शिवा खाले टाकून त्यासारखी तर बायको नाही भेटाव कोणाले काय त्या झाडाले आंबे पा किती आले बाप्पा बाप्पा हो लय आले चला तोडू आपण त्या घरचा आंबा का तुया तोडू आपण चालू की मग घरी काय होते चाल ना तोडू ना सोकारी गिकारी असन कोणीच नाही दिसत मले चाल ना तोडू ना इंधन पाहा लागते पहिले इंधन कर चाल घराकडे होते आजचा स्वयंपाक ह्या काड्यात उद्याच उद्या पाहून घेऊ पण आंबे तोडून घेऊ चला मग 2-3 दिवसानं मग काय डबल आणशील का मला इकडे तू काय होते चाल ना आंबे तोडू ना लय मस्त आंबे आहे मला आंबे खायचे तुझ्या मन भरलंच नाही का आता शिवा खाल्ल्या ना इंधनासाठी नाही मला आंबे खायचे आहे काय आंबे खायचे चल होय घरी शिदी नाही मला आंबे खायचे होय घरी लवकर जात बसा तुम्ही मी इथंच थांबतो मला आंबेच खायचे अव चाल ना घरी अहो तिथं सोकारी गिकारी असन आंबे पाडताना दिसलो तर फालतू मार खा लागन मले मला लोक सांगू मला आंबे खायचं आहे मी हालत नाही डुलत नाही इथून मला आंबे तर खायचेच आहे जात बसा तुम्ही कुठं जाता तो मला सांगू अव सोकारी असन ना तिथं मार ना मले केस पेस लावून फालतू कोणीच नाही आहे मला आंबे खायचे म्हणजे खायचे चल बसा कुठं जात मी इथं थांबतो अहो चाल ना मी नाही येत मला आंबे खायचे बर चाल ना जास्त लालूच कर्ज नको नाही करत बा 2-3 आंबे तोड ना चाल लवकर फटकन उतरता येईल काय मले उतर ना तुला आंबे खायचे ना पडाची वय अटकली मी निघली तोंडाची
आंबे पाडू काय नाही हे घ्या हे घ्या गोट्यान हे घ्या गोट्यान पाडा गोट्यान धरा मी गोटे देत तुम्हाला जमा करून अब काय तुम एक काय आमा नाही पडत का तुमच्या घ्या घ्या गोटे घे ना तुका गोटे आणून राहिले का गोटे देतो ना तुम्हाला घ्या हे घ्या यो कांबा नाही पडू राहिला दे मी मारून पाहतो तू राहू दे तू बस इथं नाही उभा रा घ्या पाडा हा किती पडले किती मस्त आहे घे पटापट घे चाल आता अजून पाय ना काय अजून पाडा आंबे लोग नको करू चल अजून पाडा वाला डायरेक्ट केस कर ना मार दू बसला ना बोंबल पाय ना आणखी चल आता घरी येतो पाय ना आणखी ना दे नाही थोबा थो तिकडे आंबा घेतो कोण आहे तो आम्ही मापल नंदो जा सांग अप्पल सांग का टप्पल सांग जा आम्ही पटपट करा जंबे जमा करा पटपट हां रे जा हां चला ना घरी चल पाय ना थोडशी आणखी दोन तीन अहो कशी आहे तू कशी म्हणजे झालं ना आता धान चल ना काय झालं थोडस तोड ना अहो मारण ना वावाला जीव घे माया एक गोटा मारा आणखी किती पडते तवा पण का शंकर गेला असेल तुम्ही आंबा इकला होता किती रुपयाला विकला 10,000 आले 10,000 आले आपला कोणाच दिन आता यंदा जर आता कमी आहे तर 7,000 आला 9,000 जरा नाही गेलो पप्पा काय रे बाबू नवरा बायको आली कोणची आहे दोघं नवरा बायको आले बाबू आम्ही धरून राहिले दोन थैले आम्ही धरले ते नाजूक माझे कोण आहे सायजे ते बर शंकर तू आंबे बसून मी चल चल सायचा कोण होता अम्मा हाय सर तो काय म्हटलं नाही त्याने अंबे लका त्या तू ठेव का तसं काय करायचं तिथे ना झाला चालले का मी पाणी प्यायला गेलो तिकडे कसं कसं ऐकत नाही सायचे बाकबर कोण आहे सायचे कमळ मोठं सायचा तुम्ही अबे कोण आहे बे हा गोटे मारा आंब्याले अबे थांब ना कुठे चालला तू हे बसले काय कोणाला तू अरे काय नाही हे आंबे दोन तीन खाले घेतले असं अरे नाते नाही म्हणजे आम्ही तोडून गेले दोन थैली तोडली आहे ना काय रे काय बोलो हे दोन चार आंबे ना तोडले तर लय तोडले म्हणता मामाने एक थैला इथे भरला होता माझ्या नातू आहे माझा तो अरे हो नातू आहे पण दोन तीन आंबे तोडले ना जास्त थोडी तोडले हे पाच नाही झाले का चोकाने कोण करू म्हणणं पुढा झाले त्यांनी ना नाही भरभर आले का मजाक वाटतो फुकट तो एका झाले आंबे मी नाही राजो हेच तो हे माझी बायको मी म्हटलं मी काय रे मी म्हटलं दोन तीन आंबे झाले तोडून चला म्हणलं आता घरी नाही ना म्हणजे तोडून म्हणे दोन चार आणखी काय सांगतात अहो थोडीशी लाज तो वाटू दे तुझ्या नवरा मार खाऊ राहिला इथं शिवाय खाऊ राहिला तर तुला काहीच नाही पडला नाही होय आपाजी मी म्हणलो त्या माणसाला चला म्हटलं होते म्हटलं एवढं बसलो मी फुकट मी नाही बाजी हे 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 मला माहिती बाय पैसे तर भरून आता मला पैसे तोडले कसे आंबे पैसे 500 रुपये भाई आता 500 रुपये काढ पाजी आपला सकाळी किती मोठा गुच्छ होता इथं बापुरा काय बाईचा गुच्छा अरे बाप रे एवढा मोठा गुच्छ पडला काही बोलता का रे भरलं इतकं पडतंय बाबू पैसे दे आंबे चिपकून राहिले पैसे नाही आहे माझं तृप्ती तू आंबे तिकडे बरं येले चाल घरी चाल लवकर मला आता हे लय सैन्य मी आंबे नाही देत आपाजी मी आंबे घेऊन जाते ह्या माणसाला झोपा का काय करा तुम्ही बाबू इधर रे काढी आता अरे चांगले का